नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपल्या नाशिक जिल्हा नाही बघा, तालुक्यात जे आहे ना, खूप असं थंड वातावरण असतं. थंड वातावरणामुळे आपल्याकडे केळी वगैरे काही होऊ शकत नाही. तर सगळे म्हणतात का त्यात केळीला दमट हवामान पाहिजे. मग आमच्या जळगाव भागात पाचोऱ्या तालुक्यातही केळीचं उत्पन्न भरपूर घेतलं जातं प्रमाणात. मग मी आमच्या काकांकडनं 2-3 केळीचे खोड असताना खोड आणलं होतं. म्हटलं बघू आपण ट्राय करून का नक्की केळं आपल्याकडे होतात का नाही. तर बघा, मी केळीचे एकच झाड लाव बघितलेलं आहे तरी, आणि ते झाडाचं नाव आहे श्रीमंत केळं म्हणून असतं हे. आणि ते श्रीमंत केळ्याचा घोडा जो असतो ना, तो डायरेक्ट कमराच्या पण वर जातो, इतका मोठा घोडा असतो केळीचा. आणि हे बघा, आणि त्याचं झाडाची पण उंची एकदम मोठी असते. तर याच्यावरून मला ह्या झाडावरून असं म्हणायचं आहे का आपल्याकडे केळीचा बाग होऊ शकतो नाशिक तालुक्यामध्ये. आणि त्याला काही नाही, आता पूर्वीसारखे पूर्वी खूप पावसाळे व्हायचे, आता पावसाळा कमी आणि आपल्याकडे पण थोडंसं हीट जास्तच प्रमाणात राहतं. आता पहिल्यासारखी एवढी काही अशी थंडी वगैरे जास्त गार वातावरण नसतं, तर केळ होऊ शकते. आणि जे द्राक्ष बाग आहे ना, त्यांना खूप काही खर्च असतो. एंगल, तारी, बांबू हा खर्च वगळता आपण केळीसुद्धा लावू शकतो. हे बघा, केळीचं आणि केळीचेसुद्धा जागेवर व्यापार येऊ शकता आणि जागेवर घेऊ जाऊ शकता. तर बघा किती छान केळीचं झाड झालेलं आहे आपल्या तिथं, आणि खूपच असं जोमाने झालेलं आहे. त्याला फक्त पाण्याची भरपूर गरज असते, त्याला कुठला टेका वगैरे काहीच नसतं, फक्त लावून दिलेलं असतं. उत्तम प्रकारे सेंद्रिय खत, जैविक खत, रासायनिक खतं, ह्या असे काही खतं वगैरे भरपूर प्रमाणात दिले, ड्रीपद्वारे काही लिक्विड सोडले तर खूप काही प्रकारे याचं सुद्धा उत्पन्न छान आहे. तर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मत वाटतं नक्की कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.